यानंतर बघूया पुढची बातमी. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाची आज कोल्हापूर सेशन्स कोर्टात सुनावणी झाली आणि यावेळी कोर्टाने सनातन प्रभातला कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. समीर गायकवाड आणि वीरेंद्र तावडे हे विनाकारण कोर्टात खितपत पडल्याचं वृत्त सनातन प्रभातनं छापलं होतं आणि यावरच कोर्टाने आता आक्षेप घेतला आहे. याच कारणांना समीर गायकवाडने सनातन प्रभातच्या अंकाची केलेली मागणी सुद्धा कोर्टाने फेटाळून लावली आहे. गोमूत्र उद्बत्ती यांची देखील मागणी समीरने केली होती, त्यावर 6 फेब्रुवारीला सुनावणी आहे. जो अंक होता तो अंक मेरवान कोर्टाने वर घेतल्यानंतर वाचल्यानंतर उघडल्यानंतर असे निदर्शन आला, त्या अंकामध्ये काही आक्षेपार्ह मजकूर की हे आरोपी जे आहेत हे इतके दिवस जेलमध्ये आहेत ते निरापराध आहेत आणि त्यांना शिक्षा किंवा काही गोष्टी आहेत हिंदू राष्ट्राबद्दल अशा काही आक्षेपार्ह मजकूर छापल्याबद्दल कोर्टाने नाराजी व्यक्त केली. आणि मेरवान कोर्टाने असे सांगितले, यापूर्वीच आपण सनातन प्रभातला न्यायालयाचा अवमान होतो या सदराखाली त्याला आपण नोटीससुद्धा काढलेली आहे असं कोर्टाने सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे त्या अर्जाची सुनावणी काय असेल ती पुढील तारीख जी 6 फेब्रुवारी 2017 रोजी नेमलेली आहे. समीर विष्णू गायकवाडच्या बाबतीत ज्यांना काही जप मार आणि उद्बत्ती आणि गोमूत्र हे हवं होतं त्या संदर्भात मी आज एक अर्ज न्यायालयाला दिला. न्यायालयानं तो स्वीकारला आणि माननीय न्यायालयानं असं त्याच्यावर अभिप्राय दिलेला आहे की जेल प्रशासनाला विचारून जेन मॅन्युअलप्रमाणे जे काही परमिसिबल मटेरियल आहेत ते न्यायालयात हजर करून समीर गायकवाडला देण्याविषयी सूचना देण्यात येईल पुढच्या तारखेला.